वसंतदा साखर कारखान्याने कंट्री लिकरची विक्रीपुटी गेले तीन वर्ष मूल्यवर्धित कर भरलेला नाही म्हणून या कारखान्याच्या अध्यक्ष विशाल पाटील आणि सोळा संचालक यांच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सांगलीच्या जी एस टी कार्यालयाने याबाबत फिर्याद दिली आहे अशी माहिती जी एस टीची उपायुक्त शर्मिला विनाया मिस्किन यांनी दिली बारा कोटी चव्वेचाळीस लाखाचा मूल्यवर्धित कर व्हॅट थकीत ठेवल्याप्रकरणी वसंतदा साखर कारखान्याच्या अध्यक्षसह सोळा संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे नव महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा